राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरस्थितीचा आढावा घेतलाय. यावेळेस राज्यात सर्व ठिकाणी एनडीआरएफ तैनात करण्यात आलेला आहे. सर्व प्रकारचे मदत कार्य सुरू आहे. सोबतच भविष्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही याचंही नियोजन केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील पावसाचा आढावा घेतला गेला. सोबतच राज्यातील ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय त्या ठिकाणचा आढावा घेतला गेला. रायगड रत्नागिरीसाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. मी सकाळी चीफ सेक्रेटरींना देखील सांगितलं की आपले जे पालक सचिव आहेत हे पालक सचिव त्या त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना जाण्याचे आदेश करा. म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला मग एनडीआरएफ असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, किंबहुना आपले जे काही विभाग आहेत यांना अतिशय तातडीची जी काही आपल्याला गरज लागते तेव्हा ते तातडीने कोऑर्डिनेशनमध्ये त्यांना सगळ्यांना एकत्र आणू शकतात. तिथल्या नागरिकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास होणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही असे सगळे निर्णय स्पॉटवर असल्यामुळे घेऊ शकतात.